शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी स्वप्नील शिंदे, कृषी अभ्यासक, भाजीपाला उत्पादक। मित्रांनो, आज आपण ज्या भाजीपाला करतो आहे, जे काही तरकारी करतो आहे, त्याच्यामध्ये क्रिटिकल अवस्था अशी झाली म्हणजे जे इन्सेक्ट आता ब्लॅक थ्रिप्स नावाच्या एका रोगानं थैमान घातलं, जे साऊथवरून आपल्याकडे एंट्री, बाहेरच्या देशातला रोग आहे तो आपल्याकडे एंट्री केली त्याने। जे कारले असतील, दोडके असतील, विशेष म्हणजे जास्त तरकारी झालं म्हणजे टोमॅटो आणि कलिंगड खरपूस आपल्या भागात, महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात आपल्या भागात होतं, पुणे, सातारा, सांगली आणि हे नगर जिल्हा आपला, याच्यामध्ये खूप प्रादुर्भाव झाला आहे ब्लॅक थ्रिपचा आणि बाकीच्या रोगांचा। अनेक रोग आहेत, वेगवेगळे औषधं मारावी लागतात, वेगवेगळे जे काही फिजिकल प्रॅक्टिसेस असतील, केमिकल असतील, ते आपल्याला शेतकऱ्यांना अवलंबावं लागतं। म्हणजे प्रत्येकाला होत नाही, म्हणजे लाल कोळीसाठी वेगळं औषध मार, थ्रिपसाठी वेगळं मार, किंवा आळीसाठी एखादं वेगळं औषध मार, आणि वेगवेगळ्या पिकांवर वेगवेगळे औषधं मारावी लागतात। जे रेग्युलर बेअरिंग जे पिकं आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल टोमॅटो असेल, कारला असेल, दोडकी असेल आणि विशेष म्हणजे वांग आणि त्याच्यामध्ये गॅलन, बारटोक, हे जे वांग आहेत, त्याच्यामध्ये पण सांगायचं काय की बारटोकचं जे वांग असेल किंवा जे म्हणजे आपण गॅलन म्हणतो ते जे वांग असेल, अगोर वांग, त्याच्यावरती देठावरती लाल कोळीने अटॅक केला किंवा थ्रिप्सनं जर अटॅक केला ना, तर ते पूर्ण असं फळ मार्केटमध्ये गेल्यानंतर बदला मालात जातं, दोन नंबरच्या मालात जातं, ते खराब म्हणून निघलं जातं। किंवा कुठलंही फळ असेल तर त्याच्यावरती, आता थ्रिप्स हे रस्यशुकीटदारक फळावरती पण लहानपणी अटॅक करतात। हा पूर्ण याचा खरबुजाचा प्लॉट आहे, स्वीट मून व्हरायटी, तर याच्या नर्सरी स्टेजला अटॅक झाला होता ब्लॅक थ्रिपचा। तर आम्ही एक सिजेंटाचं नवीन औषध काढलं आहे त्यांनी, सिमोडिस नावाचं, त्यांची एक प्लॅनॅझोलिन टेक्नॉलॉजी, त्या टेक्नॉलॉजीमध्ये ते 360 डिग्री काम करते, पूर्ण ओव्हरऑल काम करते, ट्रान्सलॅमिनर कॉन्टॅक्ट सगळंच। तर हे औषध असं आहे, तुमचं ब्लॅक थ्रिप्स असेल आर्ल स्टेजला म्हणजे निमच्या अवस्थेत असेल आणि नागाळे असेल, परत तुमचं छोटी छोटी लार्वी असेल, ह्या सगळ्या आळ्यांवरती आणि रस्यशुकीटांवरती, माइट्सवरती, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागाळे आणि माइट्स, हे इतकं म्हणजे जबरदस्त टेक्नॉलॉजी त्याची की तुमचं प्रिव्हेंटिव्ह जर औषध गेलं तर तुम्हाला 15 ते 20 दिवस काही करायची गरज नाही। सांगायचं तात्पर्य औषधाची जाहिरातीचा विषय नाही आहे, पण तुम्हाला मी दाखवू शकतो, एक 2 मिनिट बघा तुम्ही हे सगळं। हे जे पहिला अटॅक झालेली पाण्यात बघा, ही जी पहिली शूट आहेत ना, हे पहिला अटॅक शूट आहे। त्याच्यानंतर स्प्रे घेतला आम्ही, 240 मिली प्रति एकर ह्या प्रमाणात हे औषध फवरायचं। हे बघा, ह्याच्यावरती कुठलाच अटॅक नाही आहे। तुम्हाला अजून एक दोन झाडं दाखवू शकतो मी, इथं बघा, हे पहिलं अगोदर अटॅक झालेलं आहे ह्याला, म्हणजे हे व्हायरस आलेलं आहे जवळजवळ, बऱ्यापैकी पानांना रसशोषक किड्यांनी प्रादुर्भाव केल्यामुळं, हे ब्लॅक थ्रिप्सनं थैमान घातल्यामुळं, हे आता नवीन शूट आलेत बघा, हे नवीन शूट आहे, हे ह्याच्यावरती अटॅक नाही आहे अजिबात। हे पूर्ण बघू शकता तुम्ही, पूर्ण झाडाचं ऑब्झर्वेशन करा, पहिला अटॅक झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपण स्प्रे घेतलेला आहे। अशी औषधं शेतकऱ्यांनी नवनवीन औषधं थोडीशी अंमलात आणा आणि ती वापरा। हे बघा, रिझल्ट दिसणारं औषध आहे, त्याच्यामुळं थोडं महागायचं आहे किंवा काय, ते जे लोक म्हणतात की बाबा कॉस्टिंग जातं आहे, वाढतं आहे, प्रिव्हेंटिव्ह तुम्ही अगोदर औषधं मारायला थोडंसं सपोर्ट करा, म्हणजे त्यावेळेस ती पाठीमागच्या साईडनं कुठलाच अटॅक नाही, कसलाच, पूर्ण सगळं पान आहे ना, पूर्ण फ्रेश निघलेलं आहे अगोदर, पूर्ण याच्यावरती, या पानांवरती पूर्ण असं ब्लॅक थ्रिपच्या जे किडे आहेत, निम जे असते म्हणजे अर्ली स्टेज ज्या ब्लॅक थ्रिपची, हे पूर्ण अटॅक केलं होतं, मोठ्या पानावरचं पण गेले आणि लहान पानावरचं पण कुठंच अटॅक नाही आहे। हे बघा, पूर्ण प्लॉट अक्कागार झालेलं, 2 एकरचा प्लॉट आहे। थँक्यू।